अकोले बायपास रोड विठ्ठल मंदिर समोर व स्वल्पविराम हॉटेल शेजारी श्री निलेश तळपाळे व श्री तौफिक बागवान यांच्या संगम फार्मा अँड हेल्थ केअर सेंटर ह्या रुग्णोपयोगी साहित्याचा दालनाचा शुभारंभ राज्याचे माजी महसूल मंत्री माननीय श्री बाळासाहेब थोरात साहेब, त्याचप्रमाणे पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, त्याचप्रमाणे वनप्रेमी नानासाहेब गुंजाळ फाउंडेशनच्या संस्थापिका रोहिणीताई गुंजाळ, अजयराव फटांगरे, सुभाषराव गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी सर्व मित्र परिवार यांनी तळपाळे परिवार व बागवान परिवाराला शुभेच्छा दिल्या. बघूया सविस्तर वृत्तांत. आज संगम फार्मा अँड हेल्थ केअर सेंटरचं उद्घाटन राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आपण केलं. ह्या आपल्या तिसऱ्या शाखेचं आज अनावरण केलं. आपण त्याचा पत्ता आहे अकोले बायपास रोड सोनंबेगड हॉस्पिटलजवळ विठ्ठल मंदिरासमोर संगम फार्मा आणि हेल्थ केअर सेंटर. 2018 आपण ह्या रुग्णांची सेवा करत असतो. याआधी रुग्णांनी आणि लोकांनी जो आपल्याला प्रतिसाद दिला तोच प्रतिसाद यापुढेही आम्हाला द्यावा ही विनंती करतो. आणि असंच भरभरून प्रेम आणि शुभेच्छा आम्हाला आज येत आहेत त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर सुधीरजी तांबे देखील आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते, त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. आमच्या वैद्यकीय क्षेत्रातील आमचे वैद्यकीय अधीक्षक राजकुमार जराड सर हे देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. नगरपरिषदेचे विविध नगरसेवक, गुंजावाडी परिसरातले, बुलाडी परिसरातले सगळे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, विविध मान्यवर देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आमच्या संगमनेरपूरच्या माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणीताई गुंजाळ हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आमच्या कार्यक्रमासाठी आमच्या गावातले विविध मान्यवर जसे आमचे गुलाब भैशेख, कैलास पाटील गुंजाळ, रमेश पाटील सुपेकर, आमचे सरपंच जे ज्यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य असतं असे गणेश भाऊ गुंजाळ, प्रसाद गुंजाळ हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या दुकानासाठी आम्हाला सुरुवातीपासून सहकार्य करणारे आमचे माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य आहे. त्यांचं देखील मी आभार मानतो. आमचे नगरसेवक नूर मोहम्मद भाई यांनी प्रत्येकच गोष्टीत आम्हाला सहकार्य केलं, त्यांचं देखील आभार मानतो. त्याप्रमाणे आमचे सर्वात महत्त्वाचे मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष महेश आबग आणि सर्वच असोसिएशनचे पदाधिकारी त्यांनी देखील ह्या कार्यक्रमासाठी येऊन आमची शोभा वाढवली कार्यक्रमाची, त्याबद्दल मी त्यांचं देखील मनापासून आभार मानतो. आजच्या निमित्तानं आपण एक ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला आहे. जे इच्छुक ब्लडची गरज त्यांनी रक्तदान करावं, रक्तदान श्रेष्ठ दान आहे. त्यानंतर आपण एक ह्यावेळेस उन्हाळ्याचं प्रमाण अधिक होतं त्याच्यामुळे झाडं वाटपाचा 25-1 झाडांचा उपक्रम चालू केला आहे. तर दरवर्षी आपण वर्धापनाच्या दिवशी त्यात ॲडिशन करणार आहे आणि जे कोणी भविष्यात 3-1 महिन्यांच्या झाडांची वाढ व्यवस्थित करेल त्यांना एक्स्ट्रा 2-5% डिस्काउंट ॲड करणार आहे. तर ही युनिक संकल्पना आपण राबवली या ठिकाणी आणि रुग्णांनी जास्तीत जास्त भाडे तत्वाचं साहित्य याचा लाभ घ्यावा ही नंतर धन्यवाद. आज संगमनेर शहरामध्ये संगम फार्मा आणि हेल्थ केअर हे तौफिक बागवान आणि निलेश तळपाळे या दोन मित्रांनी नवीन
राज्याचे माझे महसूल मंत्री अल्पसंख्यांचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभेच्छा संपन्न झालेलं आहे. हे सर्व आज वैद्यकीय रुग्णांना ज्या काही गोष्टी गरजेच्या असतात त्यांना तर नर्सिंग केअर हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे. मी हा एक भाग महत्त्वाचा असतो पण त्याचं रिहॅबिलिटेशन नंतर तो बरा झाल्यानंतर खूपच होण्यामध्ये जो काळ असतो अनेक गोष्टींची त्यांना गरज असते जसं की व्हीलचेअर गरज असते त्यांना डायपर्स आणि अशा अनेक गोष्टींची गरज असते. त्या सर्व गोष्टी या ठिकाणी त्यांनी चांगली सुविधा केली विकतही मिळणार आहेत आणि ते रुग्णांना समजा ते ॲफोर्ड नसेल किंवा थोड्याच वेळासाठी हवे असतील ते भाड्याने सुद्धा द्यायला तयार. श्रीयुत कौशिक बागवान आणि निलेश तळपाडे दोन्ही युवक अतिशय उत्साही आहेत आणि कष्टाळू आहेत प्रामाणिक आहेत आणि त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय या ठिकाणी निश्चितपणाने अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि सेवाभावी करतील. त्यांचे पिता श्री बागवान आमच्या नगरपालिकेतच अनेक वर्ष होते आणि तिथेही त्यांनी खूप चांगलं काम केलं. एक प्रामाणिक नगरपालिकेचे कर्मचारी म्हणून त्यांचा लोकप्रिय होता. मी त्याचा विश्वासराव मुख्यतः की माझी नगराध्यक्ष आणि दोघांनी नगरपालिकेत त्यांच्या कामाचा अनुभव घेतलेला आहे. मी या ठिकाणी तौफिक आणि निलेश यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना या व्यवसायामध्ये कुठं यश मिळो अशी शुभेच्छा देतो. फार्मा आणि हेल्थ केअर सेंटरचा आज नवीन कामाचा आज सकाळी शुभिंग झाला. राज्याचे माजी मुख्यमंत्री अब्बाबासाहेब पवार यांच्या शुभ हस्ते छोट्याशा दालनाचं आज उद्घाटन झालं. रुग्णांना जे साहित्य लागतं हे कमी दरात आणि होलसेल भावात देण्याचं आज या दोन मित्रांनी संकल्प केला आहे. त्याचे आज या दुकानचौर या दुकानाच्या निमित्ताने त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी शुभ अशा मुहूर्तावर संगम फार्मा अँड हेल्थ केअर या सेंटरचं उद्घाटन बाळासाहेबजी थोरात साहेब माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते त्याचप्रमाणे नाशिक पदवीधर संघाचे माजी आमदार डॉक्टर सुजितजी तांबे यांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदामध्ये उत्सवामध्ये संपन्न झालेलं आहे. या हेल्थ केअरविषयी सांगायला मला आवडेल की या हेल्थ केअरमध्ये आपण ज्यावेळी ॲडमिट होतो त्यावेळी जे आपल्याला हेल्थ केअरसाठी लागणारं साहित्य असेल त्याप्रमाणे डिचार्ज झाल्यानंतर जे साहित्य लागतं आपल्याला हेल्थ केअरसाठी ते साहित्य आपल्याला मोफत दरात आणि होलसेल दरात मिळणार आहे. सर्व म्हणजे सर्वच प्रकारचं या ठिकाणी साहित्य मला आढळलं आणि बघून इतका आनंद वाटला की बघा दुःखामध्ये आपल्याला जी वेळ असते ती ह्या साहित्याच्या मार्फत आपल्याला उपलब्ध होणार आहे. कारण माणूस प्रत्यक्ष उपलब्ध राहू शकत नाही परंतु ह्या साहित्याचा नक्कीच उपयोगी होईल असं मला या ठिकाणी वाटतं. आणि टॉपिक मी जो निर्णय घेतला त्याचप्रमाणे निलेश तळपाडे यांनी दोघांनी पार्टनरशिपमध्ये हे शॉप ओपनिंग केलेलं आहे आणि या दोघांनी अत्यंत यामध्ये हिरिरीने भाग घेऊन रुग्णांना काय लागतं तर दुःखामध्ये काय लागतं तर याचा यांनी गहन विचार करून हा निर्णय चांगल्या प्रकारे घेतला आणि यांची विद्वत्ता नम्रता आणि गुणवत्ता या ठिकाणी दाखवून दिली असं मला या ठिकाणी वाटते. त्यांना मी सांगेन की आपण जेव्हा एखादं शॉप टाकतो त्यामध्ये आपली विद्वत्ता आणि प्रत्येक ग्राहक आल्यानंतर आपली नम्रता आपलं बोलणं आपल्यामध्ये असलेला आदर त्यांनी दाखवावा परंतु प्रत्येकाशी नम्रपणे बोलून त्या ग्राहकांनी घेऊ अगर न घेऊ तशी त्याच्याशी चांगलंच बोललं पाहिजे असं त्यांनी मला या ठिकाणी वागतीलच या शंकाने असं या ठिकाणी वाटतंय. त्याबद्दल मी त्यांना या हेल्थ केअरच्या शॉपसाठी शुभेच्छा देते की चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणार नसतं उंच भरारी मारणाऱ्याला आकाशाचं बैल नसतं आकाशाचं बैल नसतं. त्याचप्रमाणे मी माझे पती रामसाहेब मुंडा प्रतिष्ठानच्या वतीने शुभेच्छा देते. थांबते. जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या हस्ते या ठिकाणी भाग घेतलेला आहे. म्हणजे अल्वान आणि तळपाडे हे दोन्ही किंवा एकत्र झाले आणि त्याचं नाव संगम मिळत आणि यांच्या विषयी सांगायचं सांगितलं. गोरगरीब रुग्णांना सुद्धा हे अल्पदरामध्ये रुग्णोपयोगी साहित्य या ठिकाणी ते देत असतात त्यामुळे मी प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी अतिशय चांगलं उपक्रम आणि अतिशय आणि ह्या चैतन्यनगर विभागाला संगम फार्मा हेल्थ केअरच्या निमित्ताने अतिशय सुंदर दुकान यांनी या ठिकाणी केलं त्यामुळे ह्या विभागाला सुद्धा एक चांगलं रौनक आलेली आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुमच्या
आपल्या सगळ्यांच्या वतीने संगम फार्मा हेल्थ केअरला शुभेच्छा देतो. तळपाडी आणि बागवाड या दोघांनी एकत्रित आज संगम फार्मा केअर सेंटरचं उद्घाटन या ठिकाणी दालन सुरू केलेलं आहे. रुग्णांच्या सेवेसाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी हे जे दालन आहे त्याचा शुभारंभ आज आमदारांच्या शिवाय झाला आहे. मला विश्वास आहे की रुग्णांची सेवा त्यांना दिलासा शुभारंभ या दालनाला ठिकाणी संगम फार्मा हेल्थ केअर सेंटरचं उद्घाटन आपल्या राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडलेला आहे. या ठिकाणी बागवान आणि तळपाडे या दोन युवकांनी जे दालन जनतेसाठी खुलं केलेलं आहे खरोखरच एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. जनतेसाठी गोरगरीब जनतेसाठी त्याच्यावर विक्रीसाठी या दालनामध्ये सर्व साहित्य मिळत या सर्वांनी सर्व जनतेनी त्याचा पूर्ण असा उपयोग घ्यावा. तळपाडे आणि बागवान या दोन्ही युवकांना मी आमच्या संगमनेर फोर्ट गावच्या वतीने या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या